लढत राहा, रडू नको, संकटाच्या छातीवर पाय रोवून उभा राहा, हा त्यांचा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र आहे. पण आमच्या सगळ्यांच्या हृदयावर जे बाळासाहेबांचं चित्र कोरलेलं आहे, बरं का, त्याच रामा. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष जी गरम रक्ताची पिढी दिसते तरुणांची, कधीच आली नाही. सर, आज बाळासाहेबांची जयंती आहे, कशा प्रकारे अभिवादन करणारे अनेक कार्यक्रम आहेत ते मुंबईमध्ये आयोजित आहेत, तुम्ही देखील अनेक कार्यक्रमाला जाणार आहात. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यक्रम जयंतीचे फक्त मुंबईत नाही, देशभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे पोहोचला आहे त्या जगाच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जात. मराठी माणसाला या मुंबई शहरात महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये त्यांनी स्वाभिमानानं ताट मारानं जगता यावं यासाठी 55 वर्ष आपल्या आयुष्यातली झीज सोसली, संघर्ष केला, राजकीय लढाया केल्या, तुरुंगवास भोगला, म्हणजे प्रबळ सत्तेशी दिल्ली आणि महाराष्ट्र अक्षरशः युद्ध केलं, तेव्हा कुठेही मुंबई मराठी माणसाची होऊ शकली आणि आजही त्या मुंबईवर मराठी माणसाचा पगार आहे. आणि लढत राहा, लढू नको, संकटाच्या छातीवर पाय रोवून उभा राहा, हा त्यांचा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र मराठी. आज जो आपल्याला महाराष्ट्र किंवा मराठी बाणाने अस्मिता म्हणून जे का आपण जगतो आहोत, ती त्यांची देणगी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि जगाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस हा आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अदम्य ऋणी राहील आणि कृतज्ञ राहील. स्मारक होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल, पण आमच्या सगळ्यांच्या हृदयावर जे बाळासाहेबांचं चित्र कोरलेलं आहे, बरं का, त्याच राम. आणि माझ्यासारखे जी माणसं आहेत त्यांनी माझं संपूर्ण आयुष्य मी त्यांच्यावर काम केलं, त्याने आम्हाला घडवलं, जगामध्ये फिरण्यालायक बनवलं, ओळख दिली, तर ते तर सदैव त्यांची ऋणीच आहेत. आम्ही जे काय घडलो ते त्यांच्यामुळेच घडलो. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नसती, शिवसेना ही चार अक्षरं नसती, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष जी गरम रक्ताची पिढी दिसते तरुणांची, कधीच आली नसते. बाळासाहेबांनी अत्यंत साध्या आणि फाटक्या तरुणांना नगरसेवक बनवलं, आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, केंद्रात मंत्री बनवलं, कोणतंही पाठबळ नसतं, राजकीय पाठबळ नसताना सुद्धा बाळासाहेबांनी हा चमत्कार, आणि आता असा चमत्कार जो आहे बाळासाहेबांनी घडवला, अशी नेतृत्व शतकातून एकदाच जन्माला आली ते बाळासाहेब.